काय फटक्यात पाय कक कशात काय बाप फटक्यात पाय उचलली जीप लावली टाळाला उचलली जीप लावली टाळाला आम्ही माणस असो माणस सारखी वरून काट्यात मधा सारखी घरे आंब्याचा गोडवा मनाला उचलली जीप लावली टाळाला उचलली जीप लावली टाळाला लगीन करून सुखी होण्यासाठी मी काय करू चालत का लग्न केल्यावर पाणग्या त्यासाठी माका ना लगीन करूचा लागतेला म्हणजे माका अनुभव येत ना म्हणजे माझो जीवा भावाचो कंठस्य मित्र तू सुखी तर मी सुखी तर तू पिक्चर लाईन मध्ये आ एका 5-15 रुपये दे आणि त्याच्याकडनं मार्गदर्शन घे यांच्याच पारखा टॅलेंट हा टॅलेंट माझ्यात मग आणि म्हणूनच माका तुमच्या सारखो झिरो माझ्या पिक्चर मध्ये होयो आणि राणी रडाक लागला ना माझ्या डोक्यावर खांदो ठेवून रडाक लागला काय अगं खांद्यावर डोक्यात ठेवून रडाक लागला आधारच नाही ना मी म्हटलं अजिबात टेन्शन घेऊ नको तू हिंदी सिनेमात काम करत राह मी सदैव तुझ्या पाठीशी उभो असतो घे बाय एवढा सगळा तुका करूचा लागता काय करतल आता मुखर्जी साहेबांनी विनंतीच तशी केली ना मुखर्जी कोण मुखर्जी मुखर्जी राणीचो बापूस वा दत्ता लय मोठं झालंस हा माका कल्पना नव्हती काका तरी खय झाले ना आता मोठो अण्णा खूप दिवस मुंबईसून येले नाही काय भय रे तसा नाही काय विचारचा तू त्या माधुरी दीक्षितला ओळखतोस काय विचारणार आला तू का सैलाब सिनेमा सैलाब हा सैलाब सैलाब त्याच्यातलं गाणं माहित आजकल है इंतजार नाही रे कोई आए अकी पुढचा बोलतास ना लेके प्यार गाना ना हे गाना चालू असताना मी असं बसलेलं आहे आणि माधुरी डायरेक्ट असं मुरडत मुरडत माझ्याकडे येईल ये बघूया माधुरी सारखी बरोबर डिकटो असाच आणि माका म्हणाला माझी साडी कशी दिसता माझो मेकअप कसं दिसता मी म्हटलं मेकअप ठीक आहे पाहिजे मग गुजराती साडी आपला काय पटली नाही गुजराती नाही रे नऊवारी नेसलेला आता असा काय असं काय करतो आता सांगताय ना गुजराती साडी नेसून कसं कर्माचा डान्स करतोय म्हटलं तू नऊवारी साडी नेस कमाल करशील ताबडतोब माधुरी साडी सोडले म्हणजे दुसरी नेसण्यासाठी आणि असा नऊवारी नेसन दिसन माधुरी असा माझ्या समोर इला धक धक झाला माहिती माका माझ्यासारख्या म्हणजे वय डिपतो तुझ्यासारख्या मग ना मी लगेच खिशात हात घातलंय पैसे उडवू अगे नाही नट काढू खिशात नट खिशातच आहे का मी तरी काय करू मग नथ काढलं खिशात घातलंय आपलं नाही नाही नाकात घातलंय नाकात तुझ्या तिरा पडली माझ्या ना माधुरीच्या नाकात घातलंय नाकात माधुरीच्या आणि कसली धमाल केल्या पुढे गाणं फेमस जबरदस्त फेमस जबरदस्त म्हणजे जबरदस्त फेमस झाला आता तेव्हापासून की ना माधुरी कायम बाथरूमला जायच्या आधी आंघोळीसाठी माका फोन करता फोन करता कशासाठी रे
म्हणजे खायचे कपडे घालू माका बरे दिसते ह्या विचारण्यासाठी. आता ना मी पण ना आंघोळी नाही रे आंघोळीसाठी बाथरूमला जाऊच्या त्या आंघोळीसाठी ना तुका फोन करतला आणि विचारतले कपडे खायचे घालू त्या. काय फरक पडतो म्हणा घाल तू खायचे. नाही नाही मी सांगत ना तुका. दत्ता काय तर मी काय म्हणतोय माका पण माधुरीच्या पिक्चर मध्ये एक रोल वयो गावला गिराय. हा मी काय म्हणतो रोल ना बरोबर टायमार भेटलास काकी. एक जबरदस्त रोल आहे माधुरीच्या पिक्चर मध्ये. खायचो खायचो रे खायचो स्टोरी सांगू. सांग 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 तू म्हणतोय तर सांगू कस ना. अरे मिले तोंडान काय तर बोल. कसं बोलतलाय टॉक टाइम संपलो ना माझं. आताच कसं संपलं तुझं टॉक टाइम. काय करू थांबवायचं ठीक आहे 10 रुपये एवढं छोट रिचार्ज मग एकच ओळ सांगते चला चला अख्खो पिक्चर फुटतो हा संपला टॉक टाइम संपलो धर. हा तर त्या माधुरच्या वाड्यामध्ये एक मोलकरीण रवत असता. त्या मोलकरणीचं खून होता आणि खून करणारा माणूस सगळे पैसे घेता आणि वाड्याच्या बाहेर पळून जाता. मग त्या मोलकरणीचा भूत होता तिची सावली होता अख्ख्या वाड्यात सावली 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 सावली. ती सावली कधी कधी माधुरीच्या छोट्या बहिणीक दिसता. छोट्या बहिणीक दिसता कधी कधी मोठ्या बहिणीक दिसता. मोठ्या बहिणीक दिसता एवढी मोठी बहीण नाही मग मधीच भाऊजयक दिसता. भाऊजयक दिसता कधी कधी आवश्यक पण दिसता. पण गंमत हा काय 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 ही सावली आहे ना ही पुरुष माणसा कधीच नाही दिसला. मग हे अत्यंत हुशार आणि सुंदर असो माणूस खैसर येतात वेगळ्या कॅरेक्टरची एंट्री. तो येता तो काय म्हणता तुमका जर सावली नष्ट करूची असाल तर ह्या वाड्यात उजेड अनुभव. उजेड अनुभव दिवे लावा दिवे 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 सगळीकडे लकलकीत असे दिवे लागतात. उजेड येता सावली नष्ट होता. माधुरी खुश. माधुरी खुश होता आणि त्या अत्यंत सुंदर देखण्या आणि हुशार तरुणाच्या प्रेमात पडता आणि त्याच्यावर लग्न कर. मी तुका देतलं काम देतलं मी देतलं म्हणजे दत्तू माका ना माधुर दीक्षितच्या लहान बहिणीचा रोल होयो. फालतू रोल नाही करायचं. मग काय भाऊजायचं देत ना आवशीच देऊ नको. अजून मी तरुण असे ना म्हातारा नाही झालोय. मी ना तुम्हाला मेन रोल देत मेन मेन रोल खायचो रे सावल्याचो. सावल्याचो तसा नाही तसा नाही मी ह्या असा अख्ख्याच्या अख्ख्या ना पिक्चर मध्ये दिसाखवय. लय फ्रेम फुकट जायत माझी ना. नाही आता नाही पुढच्या वेळात बघूया आता तसं रोल नाही. मला जाऊ दे. पण मी काय म्हणते दत्ता ते गावात ना पिक्चर वाले येत ना मी जाऊन त्यांना भेटून येऊ. तू कसं वाटतं. माका जबरदस्त वाटतं जाऊन भेट. बरोबर जाताना कपडे कपडे काय घालू केस 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 कसे करू. तू विचारलं बाई सगळं सांगा भाई ना तू काय कर भाई ना तुझे केस आहेत ना. तोंडण काय तर बोल. असं बोलतलंय टॉक टाइम संपलो ना. टॉक टाइम संपलो. 10 रुपये दिलंस तर फक्त टिकल्याचा कलर सांगा ना. एक आहे 100 रुपये आणि मोठ रिचार्ज. सांगतो ना तुका सांगतो तू काय कर तुझे सगळे केस आहेत ना ते असे मस्त सोडायचे आणि मस्त अशी साडी जबरदस्त काय पोपाय लागलाय रे झाडाला. बुजी को राख राख से बनती है बारूद बारूद को लुक तुके कहते हैं. लुक तुके पांड्या. अरे पांड्या मेल्या काहीतरी आयडिया कर पैसे कमवची फोटो काढूची काय पण झालं तरी पिक्चर मध्ये काम करूचा. वॉइस थांब जरा मला लॉटरी लागली ना की मीच तुका पैसे देते. अरे याका लॉटरी लागेपर्यंत आपली पोरा तोरा मोठी होतील. लोक तुके हे नाव मी नाही ठेवलंय. मग कोणी ठेवलंय. तू मागे नाटकात काम केलं होतं आठवत ना तुका. हा आठवतोय आठवतोय. त्या लोकांनी तुका ठेवला गब्बर सिंग लुक तुक्या म्हणून. हा आठवतोय त्या नाटकात मी गब्बर सिंग तो रोल केला होता. गावात कुत्रे कोण निवळत रे.
पोटानी बोगोळ्या झाडतोय. ए खाली बाईस. ए तामराने तू बघा तो रामगो येता. तोच आता काय तो पैशाचं मार्ग दाखवतो आपण. चली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं. उस राग से जो धुआं निकलता है उसे राम क्या कहते हैं. काय मेला लुकतो क्या तू कशा कसो लाल लाल झालोस. काय झाला काय परत परत माका लुकतो का म्हणतास. लुकतो का म्हणतास माका. अरे अरे माझ्या बॉडी बिल्डरा. अरे अरे माझ्या समोर कशाक बैठका मारतस. बस बस खाली बघ. शांत 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 चल. आम्ही ना पैसे गोळा करतो. जरा बघ ना तुझ्याकडून कोणाकडून पैसे मिळतात काय. कोणाकडे पैसे मागायचे आता. आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत ना त्यांच्याकडे आधीपासूनच माझी उधारी आ रही. अरे राजगे आई तू फोटो काढलेले आहेत ना ते पूजेतले जत्रेतले हे दाखव ना त्यांना. चंद्रावर आणि बाईकवर बसलेले. अरे ते लग्नामध्ये पोरगी बघूची असली तर तिका दाखव फोटो ठीकच रे. पण आता पिक्चर मध्ये काम करूचा म्हणजे फोटो पण तसेच होय ना. रामग्या हे काय म्हणतोय तुझ्याकडसून काहीतरी मदत कर ना या पोरा टोरांका. हा बरोबर. ह्या म्हणजे असा झाला उघड्याकडे नागडो इलो आणि सारी रात थंडीने कुडकुडात मेलो. म्हणजे काय रे आता तुका काय म्हणीची फोड समजावून सांगू काय रे. अरे मेले मी आता ठणठण गोपाळ असं आहे रे. अजून असो विचारा की आपलं जुनो बिझनेस हा ना तास सुरू करायचो. तो इम्पोर्ट एक्सपोर्टचा करे. म्हणजे काय रे. म्हणजे हैसरलो माल थैसर आणि थैसरलो माल हैसर. माल माळ 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 नाही रे. माल मालच पण कसं माहित आहे का लोकांच्या बागेतले आंबे आणि काजी आणायची चोरून आणि मग बाजारात विकायची लपून. काय म्हणजे तुम्ही चोरी करतालात. ये मेल्या शाण्या कोणाक बोलायचं नाही कळला मा. नाहीतर ना तुका रामगडात नेऊन गब्बर सिंग सारखं मारीन. रवान दे रे सगळं. मका सांग तू धंद्याचं बोललास ना आता त्याचं काय करायचं. कधीपासून सुरू करायचं. उद्यापासून सुरू करायचा. आणि ना दोन दिवसांनी आपलं तो आठवड्याचा बाजार पण. हा काय सांगतोस पांड्या. तू सावंतांच्या बागेत जायचा आणि तू हिरलेकरांच्या वाडीत जायचा. आणि हे लुकतुक्या तू काय करशील. ते तू एक काम कर. तू मुणगेकरांच्या बागेत जा. ए मी नाही तुमच्या का कळला. असं कसं रे काय हिरो बनू काय तुझे तीर्थर वरतून पैसे पाठवणार आहेत की काय. अरे पण माका चोरीचा अनुभव नाही असा. आम्ही ट्रेनिंग देऊ तुका. ठरला तर मग लुकतुकिया तू खय जायचा. मुणगेकरांच्या बागेत. हा आणि मी रामग्या तू खाय जातलास. घरी घरी. अरे मेल्या सरपंच असं आहे ना मी. अरे मी चोरी केला तर कसा दिसार. मी चललंय. चली को आग केते बुझी को राग केते. उसमें जो दू 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 निकल तो जातो मी. सांगून आणि काय दे. तू सरपंचाक चोरी करू सांगताय. अरे मी काय येतोय सरपंच आता. तुका ठाऊक होता ना मग तू का नाही सांगलास माका. अरे अरे मी काय म्हणताय रामग्यानं तो सरपंच पदाचा राजीनामा दिला असा ना. पांड्या पैशाचा काय करायचा रे. मी म्हणताय ना पिक्चर मध्ये काम करूचा. काहीतरी कर ना रे. काहीतरी करा रे. पैशाच सोड माहिती बघ गावात कोणतरी नवीन इली. अरे गावात नवीन पाखरू येईल असा वाटता. तिचे कपडे बघ असं वाटत. हीच माझी बायको.
माझी नजर पहिली पडली आ जगीन करतलय तर मिया अरे कपडे बघ तिचे असेच कपडे ना माझ्याकडे असा शर्ट शेम टू शेम असा शर्ट ना आणि एकाच दुकानात नाही घेतले असा त्याच्या एक काम करता मी ना तिका पटवतोय ए म्हाताऱ्यांचं काम नाही ता म्हातारू कोणात बोललाय बघ मी कसा पटवतोय ते बघ मी जर पटवलं ना तिका तर तुम्ही पार्टी द्यायची आता मी नाही पटवलं ना तर तुम्ही पार्टी येऊ म्हातारू पटवतलो म्हणजे पटवल्यानंतर आपण पार्टी द्यायची नाही पटवल्यानंतर आपण पार्टी द्यायची बघूया तरी कसं पटवता तू मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला बंधनात लुक लुक तू क्या एक्सक्यूज मी येस माका ना तुमका ना काहीतरी सांगायचं अच्छा अच्छा सांग ना माका ना तुमच्या वांगडा लगीन करूचा लगीन करूचा माझ्या वांगडा लगीन नाहीतर सरळ नाही म्हणा ना मारतास कशा मेले आम्ही तुझ्या हाऊससाय कया ए आहे अरे आहे पळा पळा आता मी हिरो होतलय हिरो पण हिरो होण्यासाठी मागा कोणाची तरी मान कापूची लागते कारण 35,000 रुपये मी आणायचे खैसून जोपर्यंत एखादी बकरी मला मिळणार नाही किंवा बकरो मला मिळणार नाही तोपर्यंत मी काही हिरो होऊचे नाही आता जी बकरी येत ना ती कापतलय म्हणजे कापतलय इली बकरी इली आता काचकरीची मान कापतय आणि मी पिक्चर वाल्यांकडे जाऊन मीच हिरो होतय सांगा मी कशी दिसते अहो सांगा अहो बोला मी कशी दिसते का नाही येत ती पण हाडा मोडून घालत अहो शिखावरण घरट्यामध्ये जास्वंदीची फुला कशी काय उगवली माझी माहिती गॉगल बाय आणि पोटात पाय काकी ह्या अँगल ने बघला ना डिक्टोर मी ना मातोंड कर याई रे चोर लगा की नाची रे शिखावरण या गाण्याचं माझ्यावरती कैप चढलो काकी टिकटॉक कतरी ना मैने मी शिला की जवानी जास्त हाला नको मग डिकटो एके हँगल दिसत एके मस्करी करतोय नाही अगे पण ह्या अवतारात चाललाच खाय तू काय अवतार काय अवतार चमत्कार असा चमत्कार होय त्याच काय आपल्या गावात ते पिक्चर वाले येले आहेत ना त्यांच्या ऑफिसात जातोय मी अगं पण अशी अशी जा म्हणजे ना ते एकदम इम्प्रेस होतीत ना तुझ्या मग मी आता थैसर जातोय आणि गेल्या गेल्या ना तुझंच नाव सांगतोय ते ओळखतेत ना तू का
माका थे कोण वळकत नाही माका थे कोण वळकत नाही दादा मग मी आता जातोय तुझं नाव सांगताय मग ते माका बाहेर काढतले नाही बाहेर कसा म्हणजे कसा बघ काकी बघ तू अशी माधुरी दीक्षितच्या लेवलची हिरोईन इतकी सुंदर काय तुझी फिगर आणि काय तुझी जिगर तू अशी ह्या लेवलची बाई थे जातलस आणि सर्वसामान्य कलाकारांमध्ये अशी जाऊन उभी राहतलस मग ते तुका बाहेर काढतले आणि कॉपच्यात घेतले म्हणजे स्पेशल खोलीमध्ये तुका असे बसवत अच्छा असे बसवतले पण मी काय म्हणतोय त्या स्पेशल खोलीत एसी काय रे एसी आयसीयू पण असा कशा आता तुका ह्या अवतारात बघल्यानंतर निदान दोन तरी आयसीयूत नाही जातले असू द्या असू द्या असू द्या एसी एसी म्हणजे एकदम पॉवरफुल असं कुडकुड 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 असं एसी असतं वाईट घरात जाऊन येतं कशासाठी मीटर घेऊन येतोय त्याचं काय एसीत गेल्यावर ना माझ्या वासाचा तो त्रास चालवता तुला म्हणजे काकी म्हणजे तुका कायच कळणार नाही म्हणजे तू एवढी मोठी हिरोईन की ना तू फक्त अशी ऑर्डर द्यायची होई ती वस्तू तिच्या समोर येत माहिता दत्ता तुझ्या नावानं माझा लय मोठा काम होतला अरे माझ्या आयुष्यातली सगळी हौसच फिटान जातली आता थोय जातोय आणि पहिला तुझंच नाव सांगतोय मी काय म्हणतोय म्हणजे माका असं वाटतं काकी माका वाटत असा काय 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 बोल तसा ना म्हणजे कसा बघ तू एवढी मोठी माधुरी दीक्षितच्या लेवलची हिरोईन पूर्वी ना मातोंडकरच्या लेवलची हिरोईन तू जाऊन माझं नाव सांगतल माझं नाव सांगा स्वतःचा क्रेडिट कधी फुकट झालं होतं क्रेडिट म्हणजे काय रे क्रेडिट म्हणजे इज्जत 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 नाही फुकट घालवायची तू काय कर काय करू तू असं डायरेक्ट थैसर जा स्वतःचं नाव सांग आणि स्वतःच्या अक्कल हुशारीन एक रोल मिळेल मोठी हिरोईन हो